भंडारी यांनी विजयनगर कल्याण पूर्व येथे पावसाळी आरोग्य मोफत शिबिराचे आयोजन केले होते. प्रभागातील साथीच्या रोगांचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन केडीएमसी महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर दीपाली मोरे यांच्या सहकार्याने रुक्मिणीबाई रुग्णालयातील परिचारिका आणि कर्मचारी यांचे पथक विजयनगर परिसरातील लोकांना तपासून मोफत औषधे देण्यात आली. या शिबिराला जवळपासच्या विभागातील लोकांनी उत्तम असा प्रतिसाद दिला. यावेळी परिवहन सभापती मनोज चौधरी, नगरसेवक महेश गायकवाड, रेखा चव्हाण, ज्योत्सना मोडक यांसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. प्रतिनिधी दीपक बाबूंसह आधार न्यूज कल्याण. पावसाळ्यामुळे सगळीकडे पूरग्रस्त झाला होता आणि सगळ्यांकडे सगळ्या वॉर्डामध्ये पाणी होतं. पाणी असल्यामुळे लोकांचे आरोग्याला धोका होता, कारण की पाण्याचा जो गटार आणि आपले नाल्याचे हे सगळे रस्त्यावर वाहत होते, त्यातून कुठले जंतू नाशक यामुळे आरोग्याचा धोका होते. आणि आपण जसं सामान्य दिसतो तसे छोटे छोटे आजार कशातूनही येतात, नखातून येऊ शकतात, किंवा आपण मुलं भिजतात, त्याचे चिखला वगैरे होतात, कुणा डायबिटीज असतात, त्या सगळ्या गोष्टी त्या जंतूतून त्यांच्या आरोग्याला जाऊ शकतो. त्यामुळे आम्ही आरोग्य काम कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतर्फे त्यांच्या डॉक्टरच्या सहाय्याने मी हा कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा काम माझ्या वॉर्डात राबवते आहे आणि लोकांची काळजी घेते. औषधं फ्री देतात मोरे मॅडम, कृपाली मोरे मॅडम हे त्यांच्या सगळ्यांचे चेक करून त्यांना काय काय त्रास होतो आणि त्यांना कशी काळजी घ्यायचं हे सांगतात. सगळे शिवसेनेचे पदाधिकारी आणि सगळे कार्यकर्ते मला सहकार्य कल्याणमध्ये भयानक असं एक पावसाचा पाऊस 12 पट पडल्यानंतर या ठिकाणी पूर आला आणि पुरामध्ये हा विभाग जो आहे कल्याणपूर्वेचा खडेबोरली संतोषनगर ते नगरसेवक मंडळी यांच्या वार्डातले पण काही घरं पाण्यामध्ये डुबल्यामुळे बऱ्याच ठिकाणी रोगराई पसरली आहे. त्याच्यामुळे त्यांनी आज मंडळी त्यांनी आरोग्य शिबिराचं आयोजन केलं. तर या माध्यमातून एवढंच सांगू इच्छितो की शिवसेना हा एक पक्ष असा आहे की 365 दिवस सक्रिय काम करत असतो, लोकांच्या सेवेसाठी तत्पर असतो. आणि आमच्या मंडळी ताईंच्या बाबतीत सांगायचं तर त्या आरोग्य शिबिर असू द्या, महिलांसाठी रोजगार मिळावे असू द्या, या लहान मुलांच्या शैक्षणिक जीवनामध्ये काही अडचणी असू द्या, इतर सहभागातील कामं करतोच नगरसेवक, पण इतर कामांमध्ये भर देणारे आमचे नगरसेवक मंडळी ताई आहेत. या ठिकाणी मंडळी ताईंना धन्यवाद देतो या असंख्य नागरिकांकडून शिवसैनिकांकडून की असंच आपण आपल्या आपण कार्य करत राहू आणि लोकांच्या समस्या ज्या पण काही येतील शाखेमध्ये आपण सोडवण्याचा प्रयत्न करत राहू असं मी या ठिकाणी नमूद करतो. मी परत एकदा सगळ्यांचं धन्यवाद देतो. आपण या ठिकाणी या आरोग्य शिबिराचा लाभ घेतो त्यामध्ये. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखीन व्हिडिओ पाहण्यासाठी आधार न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबायला विसरू नका.